यानंतर पुढची एक महत्वाची बातमी, अटकपूर्व जामिनासाठी केलेली अनिल देशमुखांची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, त्यामुळे आता देशमुखांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. देशमुखांनी ईडीनं जारी केलेल्या समन्सला आव्हान दिलं होतं. शिवाय देशमुखांचा मुलगा ऋषिकेशलाही संरक्षण देण्याची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली होती. मात्र आता ही याचिका फेटाळल्यानं देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने पिटिशन डिसमिस केलेलं नाही, तर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुमचं सबस्टँटिव्ह लॉ पॉईंट्सवर सगळं अगदी व्यवस्थितपणे ऐकून घेऊ, काही त्याच्यामध्ये अडचण नाही आहे. आणि ती जे आपली SLP आहे, इन्क्लुडिंग बाकीच्यांच्या पण SLP, जसंच म्हटलं जातो 250 SLPsच्या आसपास आहेत. आणि ईडीच्या बऱ्याचशा प्रोव्हिजन्स याच्यामध्ये चॅलेंज झालेल्या आहेत, इन्क्लुडिंग Section 45, Section 50. तर ह्या सगळ्या SLPs आणि श्री देशमुख यांची SLP ही कोर्ट आता पुढच्या डेटला ज्यावेळेस ही स्पेशल बेंच बसेल, त्यावेळेस माननीय सर्वोच्च न्यायालय ती पूर्ण नीट ऐकून घेणार आहे. आणि यावर किरीट सोमय्या यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. आता अनिल देशमुखला सचिन वाजेचा तोबत जेलमध्ये राहावं लागणार. 1,000 कोटीच्या बेनामी संपत्तीचा हितोप द्यावा लागणार. सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुखची याचिका फेटाळली आहे. मी ईडीला विनंती केली आहे, ताबडतोब अनिल देशमुखच्या विरोधात अजामीन पात्र वॉरंट ताबडतोब इश्यू करा, लुकआउट नोटीस जारी करा आणि अनिल देशमुखला भगेरू घोषित करा.